सावित्रीबाई फुलेंनी जी काही पहिली मुलींची शाळा बेडेवाड्यामध्ये सुरू केली, ज्या शाळेमध्ये पहिल्यांदा पहिल्या दिवशी 6 मुली आल्या आणि त्या शाळा सुरू करू नये, मुलींना शिकवू नये म्हणून सावित्रीबाईंवर दगडफेक शेणफेक ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर प्रतिमाभिषेक पण होत्या। अनेक वर्षाची मागणी आहे की त्या ठिकाणी काहीतरी त्यांचं स्मारक झालं पाहिजे। फार वर्षापूर्वी बिल्डरला ही जागा, जी बिल्डरची जागा होती, ती त्यांनी बिल्डिंग बांधायला सुरुवात केली आणि आमच्याकडे प्रकरण आल्यानंतर त्या पुढच्या कामाला आम्ही तो स्टे मिळवला। त्या तिथले जे दुकानदार आहेत ते सुद्धा कोर्टात गेले की आमचं काय करणार। आणि आज सकाळी महात्मा फुले समता परिषदेचे लोक आणि थोर समाजसेवक बाबा आढाव हे उपोषणाला बसले होते। मी ही सगळी गोष्ट जी आहे अगोदरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावर अनेक पत्र देऊन टाकलेली आहे की ताबडतोब मीटिंग घ्या आणि हा प्रश्न सोडवा। आणि आज शेवटी मी त्यांना सांगितलं की त्यांनी उपोषणाला बसलेला निर्णय घ्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ताबडतोब मीटिंग घेतो आणि ते स्मारकाला ते होईल अशा पद्धतीचा निर्णय घेऊ, खर्च वगैरे जो काही येईल तो आम्ही द्यायला तयार आहोत, हे त्यांनी सभागृहात आश्वासन दिल्यानंतर मग तिकडे जे आहे मी त्यांना सांगितलं बाबा आढव फार त्याचं वय फार आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही उपोषण सोडा। तर मला असं वाटतं की आता याच्यावर काही पावलं उचलली जातील। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।